महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आपल्या शहरातील काही घडामोडी आपण पाहूया. कोरोना ह्या संसर्गजन्य रोगच्या पार्श्वभूमीवर धर्माबाद येथील आमच्या प्रतिनिधी घेतलेली ही मुलाखत. आणि आपल्या जे नेबरिंग चार जिल्हे आहेत तेलंगणाचे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, तर त्यांचे पॉझिटिव्ह रुग्ण इन्फिल्ट्रेट होऊन आपल्याकडे न येण्यासाठी आज मी आणि एस पी साहेबांनी, आम्ही स्वतः आदर्श तालुका आहे, आम्ही याच्या तिथे बिलोरीला गेलो आणि आता इथे आलो. तर गव्हर्नमेंटनी थ्री टायर सिस्टम सुरू केलेली आहे, म्हणजे कोविड पेशंट जर आला त्याला कसं ट्रीटमेंट करायचं आहे त्या हिशोबाने थ्री टायर सिस्टम जे नवीन यंत्रणा केलेली आहे ते त्याच्या अनुषंगाने आपली तयारी कोणत्या प्रकारे झालेली आहे ते बघण्यासाठी मी आलेलो आहे. त्याच्यामध्ये CCC आणि डिस्ट्रिक्ट कोरोना हेल्थ सेंटर हे दोन कन्सेप्ट आहेत, ते तयारी किती बेड्स आहे, ऑक्सिजन आहे की नाही, ऑक्सिजनची पाईपलाईन आहे की नाही, हे सगळं बघण्यासाठी आलेलो आहे. आणि बघितल्यावर आपली तयारी, म्हणजे एखादी पॉझिटिव्ह येणार नाही पण आलाच तर त्याला ट्रीट करायची तयारी आपली आहे हे बघण्यासाठी आपण फक्त इसेन्शियल सेवेसाठी पण बाहेर येऊ शकतो. तर माझं सगळ्यांना हेच राहील की हे पैसे वापस जाणार नाही आणि अन्नधान्य सगळ्यांनाच भेटणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी जेव्हा बँकेमध्ये येतात तेव्हा सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म पाळावे. त्यासाठी आपण सगळ्या बँकांना टोकन सिस्टम, जर गर्दी होत असेल बाहेर तुम्ही पंडाल लावा, जेणेकरून दोन दोन फिटावर एक एक मीटरवर जे लोक थांबून ते सोशल डिस्टन्सिंग नॉर्म फॉलो होईल. आणि तोच नियम आपण अन्नधान्य जे राशन दुकान आहे त्यांनाही आपण सांगितलेले आहे. आणि एप्रिल महिन्यातलं जे जनरल धान्य आहे ते आपण वाटून झालेलं आहे. सध्या आता टप्पा दोनचं, म्हणजे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे 5 किलो तांदूळ फ्री दिलेले आहेत त्याचं वाटप आता सुरू आहे, तेही पुढच्या 4-5 दिवसामध्ये संपून जाईल. याच्यामध्ये सध्या आपल्याला काही अडचण नाही आली, कारण आपण प्रत्येक दुकानावर आता खूप कंप्लेंट्स आमच्याकडे येतात की साहेब दुकानदार पूर्ण देत नाही, कमी देतात, त्यासाठी आपण प्रत्येक दुकानावर एका दुसऱ्या कर्मचाऱ्याची पण आपण अपॉइंटमेंट केलेली आहे, त्यामुळे अद्यापर्यंत तर या धान्य वाटपमध्ये काही अडचण नाही आहे. संपूर्ण आपण बघितलं असेल ग्रीन झोनमध्ये आलं, मी हे सांगणार आहे की ग्रीन झोन आल्यामुळे आपल्याला अजून स्ट्रिक्टली आपल्याला लॉकडाऊन फॉलो करावं लागणार आहे, जेणेकरून पुढच्या, आज पंतप्रधानांनी सांगितलं आहे की 20 तारखेनंतर डिसाईड करणार आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये जर पॉझिटिव्ह नाही आला त्यांना काय सूट द्यायची, पण तोपर्यंत आपल्या जिल्ह्याला कसली सूट नाही आहे, त्यामुळे नागरिकांनी रिलॅक्स होण्यापेक्षा अजून आपला दृढ निश्चय करून की आम्ही घराच्या बाहेर न पडणार. कारण आपल्याला माहीत असेल रेव्हन्यू डिपार्टमेंट राहो, पोलीस डिपार्टमेंट राहो आणि स्पेशली हेल्थ डिपार्टमेंट राहो, 24/7 आम्ही काम करत आहे, आमच्याकडे कर्मचारी कमी असूनसुद्धा आम्ही काम करत, त्यामुळे आता लोकांची जबाबदारी आहे, त्यामुळे सगळ्यांनी स्वतः पण कोरोना वॉरियर बनावं आणि आपली जिम्मेदारी पार